एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होते. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतात. वारिस पठाण भेटल्यावर त्यांच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर चहुबाजूंनी पठाण यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. त्यामुळे वारिस पठाण भेटल्यावर त्यांच्या कानशिलात लगावणार असल्याचा आक्रमक पवित्रा अर्जुन खोतकरांनी घेतलाय. त्याचबरोबर वारिस हा वारिस नसून तो तर लावारिस असल्याचंही खोतकर यांनी म्हटलंय. लावारिस पठाण आहे आणि लावारिस लोकांचं वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचा हा विचार आपण या ठिकाणी केला. या लोकांना देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, त्यामुळं मला असं वाटतं की या वक्तव्याकडं गांभीर्याने बघू नये. खरं तर असे अवलादी ठेसल्या पाहिजेत. समोर आला तर एक कानफडक त्याच्या निश्चितपणे दिलीच पाहिजे. मला असं वाटतं की अशा प्रकारचं आव्हान करणारी ही अवलाद राज्यामध्ये असेल तर निश्चितपणे याचा निषेध केला पाहिजे.